एक सर मुंबई पोलीस आहेत, त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. कटाई संघ आपला 12 खेळाडू पाठवायचे. राजेश आणि शिवाजी सलामीला येत आहेत. हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपये असतील, लक्षात घ्या. आणि प्रत्येक सिक्सला 500 रुपये आयोजकांच्या वतीने पक्ष्यांचा वर्षाव नेहमीच या स्पर्धेमध्ये केला जातो. दरवर्षी स्पर्धा 2 दिवशीय स्पर्धा तुम्ही पाहत असता, तेवढाच दिमागदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटके पॉवर प्ले मध्ये, चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन मिळेल, लक्षात घ्या. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. सामना सुरू होतोय. विनोद, पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाहीये. 5 षटकांची मॅच आहे, 25 मिनिटं तुमच्याकडे असतील एका इनिंगसाठी. विनोदकडे व्हेरिएशन चांगलं आहे, स्वतः कॅप्टन आहे दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संदर्भ टीमचे. इथे धावची संधी होती, मात्र एक धावेने खातं उघडलं जातं, ते काटेही 40+ संघाचं. राजेश एका धावेने खातं उघडतोय. विनोद राईट मोड विकेट, इथे मात्र शेवण करताय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत रमेश आहेत. तिथे एक धाव इथे मिळाली. सिंगलने खातं उघडतोय तो फलंदाज शिवाजी. राजेशने सिंगलने खातं उघडलं, शिवाजी सिंगलनेच खातं उघडत आहेत. दानसिंग डाऊन द विकेट पुढे आले. फलंदाज बाद होते ते. राजेश कोणती वाट त्याने पाहिली नाही बघा, आणि मैदान सोडावं लागतंय ते. राजेशला काटेही सांगायला लागतोय हा पहिला धक्का. मनोज पाटील येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. 2 या धावसंख्येवरती पहिला. तर पहिले यश मिळाले गोलंदाज विनोदला. फलंदाज मनोज आलेत. विनोद राईट मोड द विकेट. डॉट चेंडू जिथे धाव समाप्त होते. लक्षात घ्या, धाव धावून घ्यायची तुम्हाला जर मागे चेंडू जातोय डिक्लेअर नसणारे. शेवटचा चेंडू विनोद. हा चेंडू तुम्ही पाहताय त्या मिड ऑफच्या दिशेने खेळले होते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सुभाष आहे तिथे. एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, फक्त 3 धावा इथे खर्च केल्या कॅप्टन विनोदने. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्ही पाहिली. 1 विकेटसुद्धा मिळाली राजेशची. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान संदर्भ 40+ संघाने. संदर्भ 40+ आपण पाहिलं तर आज दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान या नावाने या संघ महिन्यात उतरलाय. यानंतर मोठागाव 40+ आणि नवापाडा 40+ कॅप्टन सज्ज राहायचं आहे. बाळा बोराडे यांचा संघ तुम्ही पाहू शकाल, त्यांना फाईट करेल तो मोठागाव संघ. हे दोन्ही संघ डोंबिवली वेस्टचे आहेत. प्रवीण पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकात फक्त 3 धावा झाल्यात. रमेशच्या क्षेत्रक्षणाने थोडासा बदल केला होतोय.
पाच षटकांची मॅच आहे, 25 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे, प्रत्येक सिक्सला 500 सुट आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर प्रसाद सर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा 500 रुपये, एक वेगळी संकल्पना महेश पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी करतायत, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले, मोठे फटके येत नाही आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफला मधु पाटील आहेत, लॉंग ऑनला एस पी आहेत आणि मिड विकेटला रमेश आहेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात तर आला नाही, मात्र एक धाव इथे मिळेल. एक ने धावसंख्या पुढे सरकेल, धावपळ करावं लागले त्या 4. यंगस्टार क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठान आयोजित नगरसेवक चषक 2022 प्रथम पारोषिक 1 लाख व चषक द्वितीय पारोषिक 50,000. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान. ते गोलंदाज आपण पाहिलं, कारण की विनोदने पहिलं षटक 3 धावांचं फेकलं होतं, प्रवीणने आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. हा चेंडू तुम्ही पाहतायत, फटका चांगला, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रमेश आहे तिथे, चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. धावसंख्या 5. रमेश पाटील याच मैदानामध्ये सराव सुद्धा करत असतात सातत्याने. इथे फटका चांगला आहे, का वर्षा वरून खेळत आहे क्षेत्ररक्षक. चेंडू मागे धावतोय सतीश, तोपर्यंत 2 धाव मिळाल्यात मनोजला. 2 षटकांचा खेळ संपल्याने धावसंख्या 7-1 गडीबाद. काटेई संघ, काटेई 40+ आणि त्याच्या विरोधात तुम्ही पाहताय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप 40+. मागच्या वर्षी नवापाडा संघाने खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला होता, नगरसेवक चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी बाळा बोराडे ठरला होता. अफलातून बॅटिंग केली होती या स्पर्धेमध्ये. सुभाष तिसरं षटक घेऊन येत, सुभाष पाटील एस पी. एक चांगले ऑफिशियल पंच सुद्धा आहेत, तेवढे चांगले क्रिकेटर. आज मात्र आपण पाहतोय अजित मुद्रन सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सरांना तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत पाहतायत. कौतुक करेल यंगस्टार क्रिकेट क्लब व महेश पाटील प्रतिष्ठानचे आमचे सर्व सहकारी, प्रचंड मेहनत असते त्यांची जेव्हा जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली जाते. 5 षटकांची मॅच आहे. सुभाष आहेत तिसरं षटक घेऊन, 40+ क्रिकेटची सुरुवात चांगली झाली या खेळाडूची. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर. इथे मात्र आणि पहिल्या चेंडूवरती सुभाष पाटील यश मिळाले. बाद झाल्याने चौथ्या क्रमांक ती सोमनाथ येत आहेत. सुभाषला पहिल्या चेंडूवरती यश मिळाले, करिअरची सुरुवात 40+ आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती त्यांना विकेट मिळाली होती. हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. सोमनाथ फिकी थोडीशी खराब झाली होती, एक धाव इथे ऍड होईल. धावसंख्या 8. धावसंख्या अजूनही सिंगल विजिटमध्ये, बघा तिसरं षटक मार्गस आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संद 40+ संघ. मात्र या मैदानाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 30 धावा जरी तुम्ही बनवत आहेत तरी फाईट करू शकता.
मोठे फटके या मैदानात सहज आपल्याला कमी पाहायला मिळतात। या मैदानात आम्ही विजय पवारच्या बॅटमधनं अर्धशतक सुद्धा पाहिलेले आहे, बरेचसे षटकार सुद्धा तो सातत्याने ठोकत असतो वाय सी सी या संघामधनं। तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये सुद्धा आहे आणि त्यांची फाईट जिथून इलेश इलेवन डोंबिवली या संघाबरोबर असणार आहे। सुभाष गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट, चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, व्हेरिएशन चांगलं आहे सुभाष पाटीलकडे। अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय आणि मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय काटाई टीमला। अक्षरशः धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, फक्त 8 धाव आहेत या मॅचसाठी, प्रत्येक सिक्सला 500 रुपये सुद्धा आयोजकांकडनं, विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 आहेत। हा चेंडू तुम्ही पाहताय मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत, एक धाव इथे पूर्ण झाली आहे। एकच धाव इंदे, एकनी धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या 9, अजूनही सिंगल विजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते, काही मोठे फटके येत नाहीयेत। 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत, 40+ संघटना, अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष गिरीश पाटील जे संदर्भचे आहेत। इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, एकदा इथे जरूर मिळाली आहे, स्वतः गिरीश पाटील येत आहेत। 10 धावा झाल्यात आणि काल आपण पाहिलं तर उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा टॉप 3 पोहोचलाय संदर्भ संघ, पहिल्या दिवसात नवापाडा संघ आहे। शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील, त्यानंतर तुम्ही जलपान सुद्धा करू शकता। धावसंख्या 10, सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, चेंडूची गती कमी केली आणि 3 षटकांचा खेळ संपलाय। धावसंख्या ती 10, काटाई 40+ संघ प्रथम बॅटिंग करत असताना। तीन षटकात फक्त 10 धावा झाल्यात, प्रवीण पाटील येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये। 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एखादा गोलंदाज 2 षटक फेकू शकतो आणि ते प्रवीणचा वापर केलाय। प्रवीण गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः संघर्ष करावा लागलाय या मॅचमध्ये काटाई 40+ संघाला, काय गोलंदाजी केली होती दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान संदर्भ 40+ माध्यमातून। 40+ खेळाडू आहेत मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे आणि फलंदाज बाद, सोमनाथ इथे बाद होते, रमेशची चांगली फिल्डिंग झाली आहे। परमेश माळ यांचा आवाज तुम्ही ऐकला, एक प्रसिद्ध गायक आहेत आणि इथे अडचणीत सापडलाय थोडासा काटेई संघ। मात्र मनोज असुरी मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक मार्गस्थ आहे, तर तकदीर आलेत 9 सेकंडला, सेकंडला मनोज आहेत। 10 धावा धावपळ करती झाल्यात,
हाँ चेंडू खेळ करतात लॉन्ग अपच्या दिशेने, एक धाव दे मी दे, एक ने धाव संघ पुढे सरकेल, धावपळ का धाव लागला त्या फक्त आणि फक्त 11 धावा। अकरा धावा झालेले आहेत। अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय दीपक दादा मात्र प्रतिशान संध 40+। 40+ क्रिकेटचा आपण विचार केला तर 3 चॅम्पियनशिप त्याने पटकावले आहेत, हाही विक्रम आहे। आणि चौथ्यांदा ते टॉप 3 मध्ये दाखलही झालेले आहेत उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये। नवापाडा संघ एक फॉर्म मध्ये, नागाव संघ आहे, नारिवली, खंबाळपाडा, हे असे बरेचसे संघ 40+ आपण बघतो ते इनफॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक धाव इथे मिळाले, धावसंख्या 12। लवेश आमच्या सोबत आहेत आणि जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करतो नक्कीच लवेश आमच्या सोबत असतात सातत्याने आणि खूप चांगली स्कोरिंग आहे त्यांची। प्रवीण हा चेंडू कवरच्या वरून आणि चेंडू जा किशोर पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत। संदप संघाचे खंदे समर्थक गिरीश पाटील इथे आहेत, 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि विरेशन चांगले या गोलंदाजाकडे आपण पाहिलं। गिरीश पाटील वाडेकरची 40+ स्पर्धा आजही आम्हाला आठवते, 3 चेंडूमध्ये 15 धावा होत्या आणि 2 षटकार ठोकले होते गिरीश पाटील यांनी। 16 शेवटचं षटक आहे, 16 धावा झालेत। यानंतर सामना असेल तो मोठागाव 40+ आणि नवापाडा 40+। रिपोर्टिंग करा आपण, अजित उदरन सरांचा विचार आहे तो वाईट। एक धाव मिळेल, धावसंख्या 17। सेकंडला तकदीर आहेत, हा चेंडू हलक्यात खेळत आहे, त्या एक धाव मिळेल, धावसंख्या 18। तर चला मोठागाव 40+ संघ आपण रिपोर्टिंग करा, नवापाडा 40+ संघ इथे उपस्थित आहे ऑलरेडी। शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज गिरीश, सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। मी मगाशीच उल्लेख केला गोलंदाजी चांगली गिरीश पाटील यांच्याकडे, व्हेरिएशन चांगले आणि अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत। फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस आणतायत। 18 धावसंख्या आहे, त्यानंतर 4 40+ ओपन संघही आपण पाहणार आहोत। हा चेंडू भरपूर उंच गेलाय, विनोद झेल खाली आले होते, झेल ड्रॉप हरकत नाही, कठीण झेल होता मात्र खूप वेगाने धावत आले होते ते। धावसंख्या 20, धर्मीन स्पोर्ट अलिबाग वर्सेस समर्थ विराज, रिची 11, काटे वर्सेस गोपी 11, असे 4 संघ 40+ आपण शहरी संघ सुद्धा प्रोसेसवर पाहणार आहोत। त्या अगोदर मोठागाव आणि नावापाडा 40+ ग्रामीणची मॅच आहे। दरवर्षी या स्पर्धेमध्ये 40+ संघांना सुद्धा प्राधान्य दिला जातोय, लेखबाईचा इशारा येतोय। अजित पुत्रन सर एक लेजंड क्रिकेटर सुद्धा राहिलेले आहेत, एक काय त्यांनी गाजवलंय टेनिस बॉलमध्ये आणि मागच्या वर्षी तेही स्पर्धा खेळले होते इथे 40+ शहरी संघामध्ये आणि खूप चांगली गोलंदाजी केली होती गिरीश। इथे मात्र सिंगलला प्राधान्य दिलं जातोय, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे। पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या 22। चला मोठागाव 40+ कॅप्टन रिपोर्टिंग करा आणि नवापाडा 40+ चे कॅप्टन उपस्थित आहेत ऑलरेडी। 22 धावा झाल्यात, पुढे आले, फटका चांगला आहे, रमेश खूप वेगाने धावत आहेत मात्र दुसरे रमेश पाटील, बघा 2 रमेश हे मागोमागच होते। 2 धावा इथे मिळाल्या, धावसंख्या 24 आणि 25 चा टार्गेट आहे ते दीपक दादा मात्र प्रतिष्ठान संदर्भ 40+ संघाला या मॅच मध्ये 25 धावा विजयासाठी हव्यात। तर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल विष्णुनगर पोलिस स्टेशनचे तायडे साहेब उपस्थित आहेत,
त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी अजित नारळ यांना विनंती करतो की आपल्या शुभाशिष साहेबांचा सन्मान करायचे. तर तायडे साहेबांना विनंती असेल या आपला सन्मान आपण स्वीकारायचं एक विष्णुनगर पोलीस स्टेशनचे. अहोरात्र मेहनत नक्कीच करावी लागते. कोरोनाच्या काळात आपण पाहिलं तर सुट्टी हा प्रकारच पाहायला मिळाला नाही आमच्या पोलीस वर्गांना. आणि प्रचंड मेहनत त्यांची सातत्याने राहिली. आपण 2 वर्षाचा कालखंड पाहिला. तायडे साहेबांचा आम्हाला सन्मान करूया अजित नावडे साहेबांच्या शुभ हस्ते. पंचवीस धावा या मॅच मध्ये करायचे दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवली या संघाला. महाराष्ट्रवर हे नाव तुम्ही बघतायत ऐकताय. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप तुम्ही पाहिली तो त्या स्पर्धेचाही विजेता संघ आपण पाहिला तर दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवली. तर मोठा गाव 40+ संघ सुद्धा इथे दाखल झालेला आहे. तर 25 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ते दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान संदप या संघासमोर 40+. आणि मॅच जेव्हा सुरू होईल जाऊ आपण आजच्या दिवसात प्रथमच एक अप्रतिम समालोचक याच डोंबिवलीचे प्रसाद परब सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांनासुद्धा मानसमुद्रा अर्पण करून यंगस्टर क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर महेश पाटील प्रतिष्ठाननं आयोजित नगरसेवक चषक 2022 क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं मान्यवरांचं तमाम खेळाडूंचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. आजच्या दिवसातला पहिला सामना काटे विरुद्ध संद 40+. आजचा दिवस 40+ जवळ तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील संघ पाहायला मिळतील खेळत असताना आणि त्यांच्यामध्ये ही फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो म्हणजेच दिवदादा प्रतिष्ठान पाटील निर्माण संदप या संघाने आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले ते काटेही संघाला. काटे संघाचं मी खरंच कौतुक करेन की म्हणजे 5 खेळाडू असूनसुद्धा शेवटच्या षटकापर्यंत त्यांनी मात्र झुंज दिली आणि 5 खेळाडूंच्याच माध्यमातून आपण धावसंख्या बघितली. धाव फरक 29 धावा. चोवीस धावा कुठल्या त्यांनी 25 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलं आहे ते संदप संघासमोर. तर मधुकर येतो आघाडीला. मधुकरच्या सोबत तुम्ही आता फलंदाजीला आलाय तो रमेश. चला दोन्ही संघांनी कॅप्टन रिपोर्ट करा. नावापाडा 40+ नाही मोठा गाव 40+. दोन्ही संघाचे संघनायक त्वरित यायचं आहे टॉस करण्यासाठी. जास्त वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे त्यामुळे कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्ट करायचं आमच्या व्यासपीठावर. सामना आपण इथे सुरू करत आहोत. 25 धावांचं लक्ष आहे काटे संघाने ठेवले ते संदप संघासमोर. पॉवर प्लेची 2 षटकं असतील. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. नगरसेवक चषक तुम्ही क्रिकेट स्पर्धा पाहतात. मागचे कित्येक वर्ष यंगस्टर क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर महेश पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमात आपल्याला नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. अत्यंत नयनरम्य दृश्य या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतं. रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर आतापर्यंत भरपूर क्रिकेट स्पर्धा मच्छी नितीन पार पडल्या पण नगरसेवक चषकाची बातच काय न्यारी आहे. आपण यावर्षी बघतो की म्हणजे 1 लाखाचं पारितोषिक आहे पण या अगोदरसुद्धा आपण बघितलं पारितोषिक कमी जास्त होत असतं पण या स्पर्धेचं जे स्वरूप आहे ना ते स्वरूप अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. खूप सुंदररित्या ओपन बाउंड्रीज तुम्हाला पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनला तुम्हाला फ्लॅग्स पाहायला मिळतात. ॲडव्हर्टाईजमेंट पाहायला मिळतात. पूर्णपणे बॅकग्राऊंड तुम्हाला ब्लॅक पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता कटआउट्स पाहायला मिळतात आणि एक अप्रतिम असं सुशोभीकरण तुम्हाला रेल्वे ग्राउंडचं पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर नटलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजेच नगरसेवक चषक. पंचाच्या भूमिकेत अजित पुत्रन वन ऑफ द ग्रेट अँड लिजंड क्रिकेटर ऑल्सो पंचाच्या भूमिकेत आहेत. प्रसाद सहस्त्रबुद्धे ही ऑल्सो व्हेरी गुड क्रिकेटर.
आणि त्याचबरोबर कुणाल पेंडकर हे तर मात्र 30 ते 35 त्यांच्यासोबत असणार आहेत. कुणाल पेंडकर जो एक बदलापूरचा एक अप्रतिम खेळाडू आहे तो मात्र या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. तर काही चर्चा सुरू आहे, काटेरी संघाचे काही खेळाडू उपस्थित नाही त्यामुळे ही चर्चा सुरू आहे. एक्झॅक्टली बाकीचे खेळाडू कशाप्रकारे परफॉर्म करणार, कशाप्रकारे धावा डिफेंड करणार, आयोजकांसुद्धा सर चर्चा सुरू आहे. कुठले खेळाडू सर्कलच्या बाहेर उभे राहतील, सर्कलच्या अंदर किती खेळाडू असतील आणि फायनली मात्र आमचे सर्व आयोजक यावर डिसिजन घेतील. खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेची. यंगस्टार क्रिकेट क्लब YCC यांच्या खांद्यावर स्वतः एक चांगले क्रिएटर तुम्हाला पाहायला मिळतात. आज या स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. उपांत्य फेरीमध्ये धडक मारली ती महेश पाटील प्रदेशान या संघाने. कालच्या दिवसात आपण बघितलं की सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि शेवटच्या टप्प्यात थोडासा पाऊस किंचितचा पाऊस पडला आणि त्या कारणास्तव मात्र एक सामना कालच्या दिवसातला राहिला आहे तो सुद्धा आम्हाला कव्हर करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक संघनायकाला विनंती आहे की आमच्याशी प्लीज कॉपरेट करा. चला टीम नवापाडा आणि मोठा गाव टी शर्ट्स आपण रिसीव्ह केले असतील घातले असतील तर टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. जास्त वेळ न घेता लगेचच टॉससाठी आपण या. लक्ष आहे मैदानावर 25 धावांचं. तिबदा प्रतिष्ठान पाटील 11 संदप या संघासमोर नांदिवलीचे महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा पंच तुम्हाला काहीतरी सूचना करतात त्या सूचनेचं पालन आपण करा आणि सामना लगेच सुरू करा. यस नितीन. तर जय सूर्यवंशी यांच्या शुभास आपण टॉस करूया. मोठा गाव 40+ विरुद्ध दुसरी मॅच असल्यानंतर तर टॉस करतोय आपण. चेसिंग कंपल्सरी आहे. तो उठा गाव 40+ तर नवापाडा संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केले. टॉस जिंकले मोठा गाव 40+ संघाने. ओल टू प्रोसेसर. हॅलो. थँक्यू. थँक्यू नितीन. तर पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळते गोलंदाजाच्या षटकामध्ये मनोजला आणि सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला अप्रतिम झेल टिपला तो राजाने राजा जाधव. या मैदानाचा अनुभव खूप दांडगा आहे त्या खेळाडूकडे. राजा असू दे रमेश असू दे हे सर्व याच मैदानात सातत्याने सराव करत असतात सर्व खेळाडू. कृष्णा पाटील कृष्णा गिर असो. नेक्स्ट बॅट्समन ऑन स्ट्राईक सुभाष पाटील येतोय. वन डाऊन बॅट्समन. नेक्स्ट बॉल फ्रॉम मनोज टू सुभाष. हो बघायचं आहे लिडिंग एज चेंडू घेऊन मागे जातोय. येस. जर त्या कटआउटच्या वरून जर चेंडू मागे जातोय तरच डिक्लेअरचा एक धावा असणार आहे. गुड डिसिजन इन द टुर्नामेंट. डॉट बॉल अगेन मनोज पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुभाष साठी. थोडासा ओडपी ऑन साईडला प्लेस केला. बघायचंय आतापर्यंत एकही धाव खर्च केलेले नाही. दोन विकेट्स मिळवले आहेत आणि काय कमबॅक केलं जबरदस्त काउंटर अटॅक सुरू केले ते काटे संघाने. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 गिरीश येतोय 4th क्रमांकावर. दोन विकेट्स मिळवले या षटकामध्ये. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम मनोज. चेंडू आतापर्यंत हाताळले एकूण 3. पहिल्या चेंडूवर एक विकेट घेतली नंतर डॉट नंतर अजून एक विकेट घेतली अँड नेक्स्ट बॉल फ्रॉम मनोज अगेन. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी सुपर आणि जणू काही दाखवत असताना 5 काढू घेऊन आम्ही मॅनेजमेंटमध्ये उतरले. बाकी एक्स्ट्रा प्लेअर आहेत पण या 25 धावा सुद्धा आमच्यासाठी इनफ आहेत डिफेंड करण्यासाठी.
सुपर 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 बॉलिंग फ्रॉम काटई। अप्रतिम स्पेल पॉवर प्ले चा अप्रतिम षटक तुम्हाला पाहायला मिळते मनोज कडून आणि पहिल्याच चेंडूवर गिरीशला फेस करत असताना अप्रतिम चेंडू हाताला आहे, सरप्राइज केले ते मनोजने, गुड बॉलिंग। चार चेंडू आतापर्यंत निर्धाव, दोन विकेट। स्लोर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, धन्यवाद। या मैदानात 25 धावा सुद्धा भरपूर धावा आहेत प्रसाद सर। दुसऱ्या माईकला थोडस व्हॉल्यूम द्या डीजे मास्टर, थोडस व्हॉल्यूम द्या। हो निश्चितच 25 धावा सुद्धा खूप मोठ्या आहेत, पण आता मात्र जर बघितलं तर शेवटची विकेट जेव्हा गेली, गिरीश आउट झाला, एकदम बॉटम एजला चेंडू लागला होता आणि विकेट कीपरच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी करत असताना एसटीच्या मागे खूप सुंदर झेल टिपलाय आणि तिसरा धक्का लागलाय तो पाटील इलेव्हन्स दीपदत्ता प्रतिष्ठान पाटील इलेव्हन्स संदर्भ या संघाला। तीन धक्के बघायचं आहे, हॅट्रिक हॅट्रिक तर पूर्ण होऊ शकत नाहीये कारण विकेट डॉट विकेट डॉट विकेट बघायचं आहे। हा चेंडू जर निर्धाव गेला तर अशोक सिंग यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या मेडन ओव्हरसाठी, विकेट मेडन ओव्हर। मनोज बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज, स्ट्रायकिंगला सतीश, पुढचा चेंडू बॉटम हँड अँड मेडन ओव्हर। म्हणे की अजित पुत्र सारख्या व्यक्तिमत्वाने शाबासकी थाप दिली ती मनोजला, मेडन ओव्हर। त्याचबरोबर स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य सुजितभाई नरवडे यांच्या सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राईज म्हणजे चक्क 2000 मानकरी ठरलाय तो गोलंदाज मनोज। सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, काय गोलंदाजी केली आहे। म्हणजे नितीन तुला हे सुद्धा पाहायला मिळते की आज हा संघ फक्त 5 म्हणजे स्वतःच्या संघाचे 5 खेळाडू घेऊन उतरलाय, बाकी एक्स्ट्रा प्लेअर त्यांनी बाकीच्या संघातले बोलवलेत आणि आयोजकांनी सुद्धा परमिशन दिली आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पॉवर प्ले सुरू असताना एकही खेळाडू सर्कलच्या बाहेर नव्हता आणि अशा मुवमेंटला मेडन षटक टाकणं ही खूप मोठी जिगिरीची गोष्ट होती, ती मात्र मनोजने करून दाखवली आहे। विकेट मेडन षटक म्हणजे आपण जर इक्वेशन जर आपण बघितलं या षटकाचं पृथक्करण जर बघितलं तर पहिल्या चेंडूर विकेट, नंतर डॉट, तिसरा चेंडूर विकेट, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडूर विकेट आणि सहावा चेंडू डॉट, असं समीकरण पाहायला मिळत आहे पहिल्या षटकामध्ये। नितीन नक्की तीन गोलंदाज तर नक्की चार गोलंदाज लागले प्रोफेसर सर। नाही अशा मुवमेंटला तू काय म्हणशील की म्हणजे आयोजकांचा रिस्पेक्ट केलाय, स्पर्धेचा रिस्पेक्ट केलाय, 5 काढू का होईना पण आम्ही 5 काढू घेऊन खेळू हे दाखवून दिले काटे संघाने। नाही नक्कीच यासाठी मी कौतुक करेन की लगेच ते आयोजकांनी सांगितलं की टॉस ला यायचे, लगेच टॉस। नेक्स्ट बॉलर सोमनाथ, शॉर्ट ऑफ गुड लेन, भाग पडला फटका खेळण्यासाठी, भरपूर बाहेर होता चेंडू, वाईड अँड पनिश, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट रिजन मध्ये, एसी मार्शे बाहेर, पंचांचा इशारा, चौकार।
आणि प्रत्येक चेंडू तुम्हाला फुल टॉस पाहायला मिळतो, तो म्हणजे सोमनाथचा तिन्ही चेंडू आपण बघितले तर फुल टॉस इथे मात्र दोन चेंडू फुल टॉस पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल फ्रॉम सोमनाथ, स्लो रन आहे, ऑन साईडला प्लेस केलाय आणि इथे मात्र चेंडू बीट करून मागे निघून जातो, बॅकअप तिथे नाही आहे, राजाला तिथे जावं लागतं चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट झाले त्या चेंडूवर. परफेक्ट थ्रो ऑन द स्टम्प, धावसंख्या दाफरकर दुहेरी अंकामध्ये 12 धावा. लवलेश सिंग थँक्यू सो मच, आमचे ऑफिशियल गुणसंख्या लेखक या क्रिकेट स्पर्धेमध्ये लवलेश अप्रतिम कामगिरी करत असताना. धावसंख्या दाफरकर 12, 3 गणेशच्या मोबदल्यामध्ये 25 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू, अजूनही 13 धावांची गरज आहे. ऑन ड्राईव्ह क्षेत्रक्षक आहेत, क्विक सिंगल घेणार का, फेक थोडीशी उशिराने होते आहे, दरम्यान क्विक सिंगल रमेशने कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केले ते फलंदाज सतीशकडे. सतीश आला मध्ये चार मध्ये 5व्या क्रमांकावर, 3 गडी बाद धावसंख्या दाफलकावर 13 धावा. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर, स्लो रन चेंडू अप्रतिम फटका, डान्सिंग ऑन द विकेट आणि एक्झिक्यूट केलं चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये, चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, येतोय तो या षटकातला 3रा चौकार. या षटकाचं इरादे स्पष्ट केले मागच्या षटकाचं उत्तर देत असताना, रमेशच्या बॅटमधून 2 चौकार, सतीशच्या बॅटमधून 1 चौकार, असे एकूण 3 चौकार वसूल झालेत. एकूण धावसंख्या आपण बघत आहोत अंकित झालेत एकूण धावफलकावर 17 धावा, म्हणजे या षटकात तब्बल 17 धावा आल्या आहेत, कारण परिषटक मेडन होतं. या षटकात आपण 3 चौकार बघितले, 2 डबल, 1 सिंगल, अशा एकूण 17 धावा खर्च झाले त्या सोमनाथच्या षटकामध्ये आणि सामन्यातला इथून मात्र मिळते ती कलाटणी. मनोज पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल, विकेट मेडाने षटक त्याने हाताळले पहिल्याच षटकामध्ये. पहिला चेंडू या षटकातला, मनोज चेंडू हवेमध्ये उंच गेलाय आणि एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर, वन बाउन्स सी मारेच्या बाहेर, ओव्हर द स्क्रीन चौकार. टीव्हीवर स्लोर वन चेंडू आहे, अप्रतिम फटका, मॅच विनिंग शॉट, चेंडू डीप स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, दणदणीत चौकार.